कोकणचा आंबा जसा जगप्रसिद्ध आहे तशी कोकणातली तीर्थक्षेत्रही प्रसिद्ध आहेत. रत्नागिरीतील गणपतीपुळे हे त्यापैकीच एक. निसर्गरम्य समुद्र किनारा या पर्यटन स्थळाला लाभलाय. किनाऱ्याला लागूनच सुमारे 300 फूट उंचीची आणि 1 किलोमीटर परिघाची टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी समुद्राकडे तोंड करून पश्चिम दिशेला हे गणपतीचं मंदिर आहे. गणेश चतुर्थी, माघी चतुर्थी, अंगारकी अशा दिवशी लाखो भाविक इथे येत असतात. शनिवार रविवार जोडून सुट्टी घेऊन येणाऱ्यांची संख्या रोज वाढतीये. या स्वयंभू मंदिराविषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात. मुंगलाईच्या काळामध्ये इथल्या लोकांना धर्मांतराचं संकट आलेलं होतं. त्याला या गावचे भेडेखोत, गावचे प्रमुख, त्यांनी धर्म सोडायचा नाही असं ठरवलं आणि या इथे केवड्याचं जंगल होतं. त्या केवड्याच्या जंगलामध्ये बसले आणि गणपतीच्या तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा त्या गणपती त्यांच्या स्वप्नामध्ये आला आणि म्हणाला, या सर्व लोकांचं संकट मी दूर करीन आणि माझे या गणपती या डोंगराच्या पायथ्याचे माझं स्वरूप आहे, पोट, छाती आणि बेंबी असा आकार आहे, तिथे माझी तुम्ही पूजा करा म्हणजे मी सर्व लोकांचं संकट दूर करीन. अशा या स्वयंभू गणपतीच्या दर्शनासाठी राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक येत असतात. इथे आल्यानंतर इथली नारळ सुपारीची आकाशाला गवसणी घालणारी उंच झाडं, हापूस आंब्याच्या छान बागा पाहून मन प्रसन्न होतं. त्यात जोडीला समुद्र किनारा आहेच, त्यामुळे शहरातील सिमेंटचं जंगल आणि गर्दीतून बाहेर पडल्याचं समाधान मिळतं. शिवाय श्री गणेशाच्या दर्शनानं शांती लाभते, त्यामुळे या स्वयंभू गणेशाच्या दर्शनासाठी अनेक भाविकांची रीघ लागलेली असते. गणपती पुळे जो आहे तो आम्हाला पाहायचाच होता आणि आम्ही एवढ्या लांबून इथे दर्शनासाठी आलो आणि ते श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसाला म्हणजे इथे भेट झाली आहे आमची, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतं आणि इथे येऊन आम्हाला खूप मन म्हणजे एकदम शांत वाटतं आणि खूप चांगलं वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे. गणपतीपुळे, मालगुण, निवेंडी, नेवरा ही जी 4-5 गावं इथली आहेत, या गावामध्ये घरोघरी पार्थिव मूर्ती आणल्या जात नाहीत. आपला गणपतीपुळ्याचा गणपती हाच आपला घरचा गणपती समजून त्याची पूजा केली जाते. जसं अखंड महाराष्ट्रावर प्रत्येक घरामध्ये गणपती येतो, प्रत्येक बिराडामध्ये गणपती येतो, ती प्रथा गणपतीपुळ्यामध्ये नाही, हेच वैशिष्ट्य आहे. 20-25 वर्षांपूर्वी गणपतीपुळे हे गाव कोकणातील एक साधं गाव होतं, पण आज या भागाचं संपूर्ण रूपच पलटून गेलंय. भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा मंदिर समितीनं उपलब्ध करून दिल्या आहेत. पर्यटकांसाठी रोज दुपारी खिचडीचा प्रसाद इथे दिला जातो. तसंच अलीकडेच भाविकांसाठी एक उत्तम दर्जाचं भक्त निवास इथे बांधण्यात आलंय. हमने गणपती पुले के बारे में बहुत सुना है, यह एक स्वयंभू है. श्री माता जी ने इस स्वयंभू स्थान के बारे में बहुत कुछ हमें बताया है और जब गणेश जी का बुलावा था, माँ की इच्छा थी तो हम यहाँ आए. दरवर्षी जवळपास 20 लाखांहून अधिक भाविक गणपती पुळ्यात येतात. इथे आल्यानंतर गणरायाच्या दर्शनानं एक वेगळ्या प्रकारचं समाधान भाविकांच्या चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळे कोकणातल्या या स्वयंभू देवस्थानाला एकदा भेट दिली की पुन्हा तुमची पावलं आपोआपच इकडे वळतात. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.